आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सोमवारपासून बेडक्याळे ते विठ्ठल बिरदेव यात्रा 15 मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस. पालखी सोहळा, ढोलवादन, महाप्रसादासह विविध कार्यक्रमाचे आयोजन. निपाणी तालुक्यातील बेडक्याळे येथील समस्त ग्रामस्थ व धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेवाची या वार्षिक यात्रा सोमवारी ते बुधवार अखेर विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होत आहे. सोमवारी सकाळी निशाण चढवणे, सायंकाळी 7 वाजता ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात शमणेवाडी येथील बिरेश्वर पालखी, पट्टणकडोली येथील विठ्ठल बिरदेवाचे पुजारी आगमन व वालुंग जमवण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 9 वाजता विठ्ठल बिरदेव बेडक्याळ व बिरेश्वर शमणेवाडी या दोन्ही पालखींचे मिरवणुकीत प्रारंभ होणार आहे. ढोलाच्या गजरात, भंडाऱ्याच्या उधळणीत, गावचावडी, बाजारपेठ, शिवाजीपेठ, दसरा चौक मार्गे रामनगर करत धनगर वाड्यातील मंदिरापर्यंत पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री हेडम खेळासह धनगरी गावरान ओव्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 15 मे रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी पहाटे समाज बांधवांकडून अभिषेक व महापूजा होणार आहे. सकाळी दूध कलश ढोल वादनाने आणण्यात येणार आहे. यावेळी परिसरातील वालुंग मंडळाकडून ढोल वादन कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12 वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री गणेश मंदिर परिसरात नामवंत धनगरी ओव्यांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर बुधवारी सकाळी कर तोडून व पालखी भेटीचा कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती धनगर समाज कमिटीने दिली आहे. महानकारी न्यूज साठी बेडक्याळहून कृष्णा आरगे.